एकच काळजी वाटते, त्याने अमृताला काय केलं तर? एक अशी मुलगी जी जबरदस्ती माझ्या आयुष्यात येऊ पाहते. मला एक माणूस हवाय. कोण? रेडकर. वामन काकांचाही माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. जानकीने त्यांना आधीच काहीतरी उलट सुलट सांगून ठेवलं होतं. टाकलेला प्रत्येक डाव आता तुमच्या बाजूने कौल देतोय. तुम्ही म्हणाल तसंच होत आहे. आता स्वित्झर्लंडला जरी आम्ही दोघं एकत्र चाललो असलो तरी परत येताना मी एकटाच येणार आहे. काय ग, काही हवं आहे का? वामन दादा आहेत का? काय काम? ते नाही आहेत का? आधी काय काम आहे ते सांग, मग आहेत का नाही ते सांग. नाही, काम त्यांच्याकडेच होतं. मग वामन दादा, एक मिनिट, तुझी फालतू लफडी घेऊन इकडे यायचं नाही आहे. तुझे प्रॉब्लेम तूच सोडवत जा, कळलं? माझ्याकडे खरंच वेळ नाहीये. ते असेल तर त्यांना बोलवून घ्या. तुझ्याकडे वेळ नाहीये? मग हे काय रिकाम तिकडे बसले? ते कोर्टात गेले, त्यामुळे काही सांगायचं असेल तर मला सांग, कारण माझ्याकडेही जास्त वेळ नाही. फोनवर बोलली मी त्यांच्याशी. बोला पुरंदरे. अभिनंदन साहेब, अभिनंदन. नाही म्हणजे अभिनंदन करायलाच तुम्हाला फोन केला होता. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर पाथरकरांना एकदम नमलोत बघा. नाही म्हणजे तुमचा मार्ग आता मोकळा झाला. अभिनंदन. हे बघा पुरंदरे, आमचं अभिनंदन तेव्हाच करा जेव्हा आम्ही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसू. असल्या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे हुरळून जाणारातल्या आम्ही नाही. अहो, त्या दिवशी पहिला फोन तर माझाच येईल तुम्हाला. नाही म्हणजे तुम्ही सीएमच्या खुर्चीत बसलेलं पाहायला आम्हाला सुद्धा आवडेल ना. नाही, ही गोष्ट स्मरणात असू दे तुमच्या. चांगल्यांशी मी नेहमी चांगलाच वागतो आणि माझ्या हितचिंतकांसाठी एक वेगळी जागा आहे माझ्या मनात. बर, मग पुन्हा कधी जेवायला बोलवतोय तुमच्या घरी? नाही म्हणजे बघा, एकदम सणसणीत पार्टी झाली पाहिजे बघा. नक्की नक्की करूया, लवकरच भेटू आपण. बरं साहेब, ठेवतो आता फोन. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. अभिनंदन साहेब, आपला प्लॅन यशस्वी झाला. सध्या तरी काम चलाव निघाला असं आपण म्हणू शकतो. पुढे काय होईल ते पाहायचं. पुढे चांगलंच होईल अशी चिन्ह दिसत आहेत साहेब. मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या आज भेटायला बोलवले. दुपारीच मीटिंग आहे. चला, पुढच्या तयारीला लागा. हो साहेब. तु 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 तारा काय वहिनी, कुठं निघाला? माझ्या घरात कुठे पण फिरेन मी. तुमची काही हरकत आहे? माझी काय हरकत असणार. मला ठाऊक आहे हे घर तुमचं आहे. मी इथं आश्रिता सरकार राहतोय. दादाला भेटायला निघाला. हो जाऊ. परवानगी कधीपासून मागायला लागला तुम्ही? आणि आम्ही कधी कुठल्या गोष्टीला नाही म्हणले वय तुम्हाला. जायचे नव्हे, जा. तुम्ही वाटेतून बाजूला जालात ना तर जाऊ शकेन मी.
वाटत अडवून ठरलं यायला विसरलो हा दादा जाऊ शकत नाही नो एंट्री आहे का म्हणजे काय दादाची प्रायव्हेट मीटिंग चालली आतमध्ये कुणाला बी आतमध्ये पाठवू नको अशी ऑर्डर दिली त्याने मला तुमचं काय काम असेल मला सांगा दादाची सगळी कामं हल्ली मीच करतो प्रायव्हेट असेल तरी बी सांगा द्यायला रागवले वहिनी निघालेले बरे परशु नंतर रात्री दादाच्या कानात जाऊन तक्रार करतील चुकलं आता कशाला फोन केलायस परत मला तुला भेटायचंय लगेच भेटायला ये आर्य नारे पण जे काय बोलायचंय ते भेटल्यावरच बोलू घ्या आणि कामाला लागा कामाला तर लागणार हो आधी कोऱ्या नोटांचा वास तर घेऊ दे वास येतो एकदम मला एक प्रश्न पडतोय वाकणीच तुम्ही नेमकी हुजरे कुणाचे आहात दादाचे का तर राधिका मॅडमचे दादाने ऑर्डर दिली वाकणीच चालला शेपूट हलवत मॅडम कडे मॅडमने हाडू फेकलं वाकणीच आला शेपूट हलवत माझ्याकडे लेकी व्यायला लागली हो तुमची जाऊ द्या परशु शेठ तुम्ही नका विचार करू माझा असं कस तुम्ही समजा लोकांनी माझं कुत्र बनवले मी एक कुत्र दुसऱ्या कुत्र्याचा विचार हा करणार मी तुमचा आभारी पाकिट मिळालंय ना वय मिळालं कामाला लागा लागणार काम तर करणारच हो पण एक गोष्ट सांगून ठेवतो आजपर्यंत मी तुम्हाला वाकणीस मास्तर समजायचो तुमच्या माग गुरुजी गुरुजी करत फिरायचो पण तुमची मराठी मीडियमची शाळा बंद केली बरं का मी आता राधिका मॅडमची इंग्रजी मीडियमची शाळा जॉईंट करणार परशु शेठ या दोन्ही शाळांचे संस्थापक आणि अध्यक्ष नरसिंह किल्लेदार आहेत हे विसरू नका असं कसं विसरेन मी पण हल्ली काय फंडिंगचं काम तुमच्या हातात ना राधिका मॅडमच्या हातात गेलेलं आहे आपल्या जातीचे हात तुम्ही म्हणून म्हणतो विचार करा स्वतःचा नाही तर हात चोळत बसाल आयुष्यभर गेलं की नाही एखादी हवी का नोट टिप्प म्हणून नको ताई चल ना आपण काहीतरी खेळूया गण्या खेळायला मी केला हा नाही का जा जाऊन एकटा खेळचा ताई काहीतरी कारण सांगू नको चल ना गण्या नाही म्हटलं ना जा तुझ्या खोलीमध्ये जाऊन खेळ मग आपण बैठे खेळ खेळूया चिडायला लावू नकोस आता मला मी बोलले नंतर की परत तूच राग होतोस फोन करणे लागत आहे कोणाला फोन करते वामन दादांना पण ते तर कोर्टात गेलेत ना म्हणून तर फोन करते ना अगं ताई तू काही येडी आहेस का कोर्टात फोन लागत नाही बंद ठेवावे लागतात फोन अरे देवा आता काय करू मी काय झालं काय नाही तू जाऊन खेळ जा ताई कुठे चालली आहेस बाहेर जाऊन येते बाहेर म्हणजे परत तू त्या कण्या विश्वास ठेव माझ्यावर मी काही चुकीचं करत नाहीये अरे गण्या तू चेहऱ्यावरच्या आनंदाचं कारण कळलंय मला अभिनंदन या सगळ्याला तूच कारणीभूत आहेस राधिका माझ्या घरातल्या लोकांबरोबर राहून राहून नकारात्मक विचार करायला लागलो तुम्ही पण अचानक तू माझ्या आयुष्यात आलीस
आणि सगळं चित्रच बदलून गेलं. नरसिंहराव प्लीज, सारखं सारखं सगळ्या गोष्टीचं श्रेय मला नका देत जा. काय ना, चांगल्या माणसाच्या डोक्यातही हवा घुसायला वेळ नाही लागत. मला तुझ्याबद्दल खात्री वाटते म्हणूनच मी तुला हे सगळं सांगितलं. इतर घरातल्या कोणालाही हे सांगायच्या भानगडीत पडणार नाही मी कधी. बरं, ते सगळं जाऊ द्या. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला भेटीचं आमंत्रण दिलंय. ही आनंदाची गोष्ट आपण पहिले जाऊन जानकीला सांगूया. आपण दुसऱ्या विषयावर बोलूया का? हे बघा, आनंदाचे क्षण नेहमी वाटून घ्यावे आणि दुःखाचे स्वतःजवळ ठेवावे. चला आपण जाऊन जानकीला भेटू आणि तिला ही आनंदाची बातमी सांगू. जानकी वहिनी बाहेर गेल्यात हो, भेटणार कसं? आत्ता यावेळी कुठे गेली ते? आता ते काय आम्हाला सांगून जातात वे. नवीन नवीन असताना प्रत्येक गोष्ट सांगून करायच्या. आता काय बाबा, जुन्या झाल्या, किल्लेदार घराण्याच्या मोठ्या सुनबाई. मनालील तेव्हा जात्यात, मनालील तेव्हा येत्यात. परशु दादा, तुम्हाला जे काही बोलायचंय ते एका वाक्यात सांगा ना. तिखट मीठ लावून का बोलताय? ठीक आहे, एका वाक्यात रे, एका वाक्यात. जानकी होईल. परशु, तू जा इथून आणि अर्ध्या तासात जानकी कुठे गेली ते शोधून काढ आणि मला कळव. नरसिंहराव, जानकी घरच्या कामासाठी गेली असेल ना बाहेर. तुला या प्रकरणात लक्ष घालायची गरज नाही राधिका. सहनारायणच कान टोचलेले बरे असतात. परशो जातो, अर्धा तासात येतो. मला माफ करा, पण हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही त्याचा विचार करा. अरे वा, आज ऑफिस मधून लवकर घरी आलात. घरी काही काम होत का? नाही, ऑफिस मध्ये काहीही काम नव्हतं म्हणून लवकर घरी आलो. अच्छा, ऑफिस मध्ये काही काम नव्हतं का? मग जानकीचं तुमच्याकडे काही काम होत? नक्की घरी यायचं कारण काय? जानकीचं काय काम होतं का? तुमचं एकमेकांशी काही बोलणं नाही झालं का? ती तर म्हणाली होती तुम्हाला फोन करते म्हणून. फोन केला असेल तिने, पण कोर्टात फोन बंद असतो माझा. काय काम होतं तिचं? मी विचारलं तिला. हा, पण मला घरात कोणी काही सांगतं का? नाही ना. तू तर विषयाला फाटे पडू नकोस. काय काम होतं तिचं? तिने निरोप दिला, मी तुम्हाला सांगितलं. आता पुढे काय करायचं ते तुम्ही बघा. अहिल्या, राधिका, आय एम सॉरी. मगाशी थोडा रागाच्या भरात मी तुला बोललो. नरसिंहराव, मी तुमच्यावर कधीच रागू शकणार नाही, कारण तुम्ही जे माझ्यासाठी केलं, माझ्यावर जो विश्वास दाखवलाय, तो आजपर्यंत कुणीच दाखवला नव्हता. आणि मगाशी जे तुम्ही चिडलात ते जानकीमुळे, तिच्या प्रेमामुळे. काही नाही आहे नरसिंहराव. जानकी नेमकी कुठे गेली हे तुम्हाला माहित नाही आहे अजून. तुम्ही त्रागा करताय असं मला वाटत. उगाच त्रागा करणाऱ्यातला माणूस मी नाही, पण जानकीनं वेळोवेळी हे सिद्ध करून दाखवलंय की ती मूर्ख आहे आणि मला तिटकारा आलाय आता तिच्या या मूर्खपणाचा. एकीकडे तू आहेस जी माझी सगळी संकटं दूर करण्यासाठी मला मदत करतेस आणि एकीकडे ती आहे जी माझी संकटं वाढवतच चालली आहे. तुम्ही जानकीशी समोरासमोर बसून बोललं पाहिजे, नाहीतर तुमचे हे गैरसमज वाढत जाते. माझ्या आणि माझ्या नवऱ्यामध्ये हेच झालं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहेत. ठीक आहे, तू म्हणत असशील तर परशु येईपर्यंत मी थांबेन, पण मागे केलेली चूक पुन्हा जर का जानकीने केली असेल तर मात्र तिला माफी नाही. मग भले माझा संसार मोडला तरी चालेल. हा तुम्ही टोकाचा निर्णय घेताय.
हा टोकाचा निर्णय असेल तर मी तुला विचारतो, तुझ्या नवऱ्याला सोडण्याचा टोकाचा निर्णय तू का घेतला होतास? आहे या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे? ज्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकत नाही, कृपा करून ते प्रश्न मला विचारू नका. तूही लक्षात ठेव, यापुढे जानकीची बाजू घेऊन तू माझ्याशी बोलू नकोस, कारण मला आता खरंच कंटाळा आलाय तिचा. चुकले, मला माफ कर. तुला माफ करणारा मी कोण जानकी? तू चूक नाही, गुन्हा केलास आणि गुन्ह्याला शिक्षाही झालीच पाहिजे. आर्यन, आर्यन तुला मला जे काही करायचंय ना ते कर, माझ्याशी वाटेल तसा वाग, पण तू इकडून जाऊ नकोस. मला जावं लागणार जानकी, अमृतासाठी जावंच लागणार. आर्यन, मी तुझ्या समोर हात जोडते, माझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला तरी चालेल, पण तू जाऊ नकोस. माझ्या पाया पडून काहीच उपयोग नाही जानकी. तुला माफ करणारा न करणारा मी कोण? तू जिची गुन्हेगार आहेस ना, तिची माफी माग, तिच्या पाया पड. म्हणजे? अमृता, हा प्रश्न मी तुला विचारला पाहिजे जानकी. तू काय करतेस इथे? मी आणि म्हणजे मी बोल बोल ना जानकी, आता एवढं भडाभडा बोलत होतीस ना, माता का बोबडी वळली तुझी? हे बघ आर्यन, अमृताला जे काही वाटतंय ना, मला काय वाटतंय ते तू ठरवू नकोस जानकी. इथे जे काही घडलंय ना ते माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी. अमृता, अगं असं काय बोलतीयस तू? असं म्हणजे बरोबरच बोलतीय ती. अमृता, अमृता आता तरी तुझी खात्री पटली ना, तिचं असं बळजबरी माझ्याजवळ येणं केले केले कित्येक दिवस चालू आहे अमृता, कित्येक दिवस सहन करतोय मी हे. आर्यन, तू काय बोलतोय ते? मी तुझ्या लाज वाटली पाहिजे तुला असं बोलताना. जानकी, जे करताना तुला लाज वाटली नाही ते बोलताना मला का लाज वाटायला हवी? अति माझं नाही तुझं होतंय जानकी, आणि अमृताला तुझं एक खरं रूप दाखवण्यासाठीच आज मी तिला इथे बोलवलं. पाहिलंस ना अमृता, ती अशी मागे लागली आहे माझ्या, लग्न झाल्यापासून एक क्षणही सुखाने जगू दिला नाहीये हिनी मला. अमृता माझ्या मागे गोव्यालाही आली होती का नाही विचार ना. जानकी, त्याच्याकडे काय बघतेस? त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला. तू गोव्याला आली होतीस की नाही? झालं की तू गोव्याला आली होतीस की नाही? मी गोव्याला आले होते. इतके दिवस ह्या सगळ्या गोष्टी इतरांकडून माझ्यापर्यंत पोहोचल्या होत्या, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण इतर कोणापेक्षाही माझा तुझ्यावर जास्त विश्वास होता जानकी. माझे जानकी असं करूच शकत नाही असं वाटलं होतं मला, पण तसं नाहीये. अमृता, अमृता तुझा विश्वास खोटा नाहीये. हो, मी आले होते गोव्याला, पण मी गोव्याला का आले होते याचं कारण ऐकून घेतल्याशिवाय तुला माझ्यावर आरोप नाही करता यायचे. मी गोव्याला आले होते कारण याने मला तिकडे बोलवलं होतं.
मला भेटायला. आता तू असंच बोलणार जानकी, तुझं पितळ उघडं पडू नये म्हणून तू माझ्यावर आरोप करणार. हे बघ अमृता, अमृता ही खोटं बोलते, प्लीज हिच्यावर विश्वास ठेवू नकोस. आर्यन, कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतंय ना हे आत्ताच ठरे. ते ही अमृता तुझ्या समोर. इतके दिवस मी गप्प बसले होते फक्त तुझ्यासाठी, पण आता तूच माझ्यावर जर का आरोप करायला लागलीस तर मी गप्प नाही बसू शकत. अमृता, आर्यनचं तुझ्यावर प्रेम नाहीये. त्याने तुझ्याशी लग्न केलं त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी.